नमस्कार। पोलीस भरती इच्छुक उमेदवारांनो, नुकतीच महाड शासनाने 12,528 पोलीस भरती पदांसाठी जाहिरात येणार असे जाहीर केले आहे। मी संस्थापक राजेकर अकॅडमी प्राध्यापक दत्तात्रय कुंभार आपणाला आमच्या राजा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी इथं उपस्थित आहे। या चॅनलच्या माध्यमातून आपण गणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल या राज्यशास्त्र इत्यादी विषयांची आपण संपूर्ण आणि सखोल माहिती घेणार आहोत। आपण या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, तसेच शेजारी दिसणारे बेल आयकॉन आपण हिट करावे आणि जे आपले मित्रमैत्रिणी असतील, जे पोलीस भरतीसाठी इच्छुक आहेत, तर त्यांना सुद्धा हा आपण व्हिडिओ शेअर करायचा आहे। या माध्यमातून आज आपण थोडीशी फसवी आणि चकवा देणारी गणित असतात, एकदम सोपी सोपी असतात, परंतु आपण स्पर्धा परीक्षा गेल्यानंतर ज्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित हा जरी अभ्यासक्रम असला तरी उत्तर मात्र थोडीशी फसवा देण्यासारखी। आपण स्क्रीनवर पाहता की एकूण अंतर आहे 10 मीटर आणि प्रत्येक 1 मीटरला 1 झाड आपल्याला लावायचं आहे, तर या 10 मीटरसाठी किती झाडे लावावी लागतील। जर या परीक्षेमध्ये काही नवीन विद्यार्थी उतरणार असतील तर ते पटकन शक्यतो फसवा पर्याय हा पाहिला असतो, तर ते विद्यार्थी काय करतील की 1 मीटरला 1, 10 मीटरला 10 आणि पर्याय क्रमांक 1 ते डॉट करतील आणि तिथे चुकतील ते। आपण मगाशी बघितलं की पहिलं जे झाड आहे ते 0 मीटरला असेल, पहिलं झाड कितीला असेल 0 मीटरला, बरोबर। दुसरं झाड आहे ते 1 मीटरला, तिसरं झाड आहे ते 2 मीटरला, चौथं झाड आहे ते 3 मीटरला, पाचवं झाड आहे ते 4 मीटरला, सहावं झाड आहे ते 5व्या मीटरला, सातवं जे झाड आहे ते 6व्या मीटरला, आठवं जे झाड आहे ते 7व्या मीटरला, 9वं जे झाड आहे ते 8व्या मीटरला आणि 10वं जे झाड आहे ते 9 मीटरला आणि 11वं झाड असेल ते मात्र 10 मीटरवरील, म्हणजे आपल्या 2 झाडातलं अंतर आहे 1 मीटर आणि एकूण अंतर आपल्याकडे आहे 10 मीटर, मग 10+0 असणार 1 झाड, अशी एकूण यावेळेला 11 झाडं या आपल्या वृक्षारोपणासाठी लागतील। यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे याच प्रकारचे बोलूया। आता याच प्रकारचं आणि थोडस फसवा गणित घेत आहोत की एका घड्याळामध्ये, आपण स्क्रीनवर पाहत असाल, एका घड्याळामध्ये 30 मिनिटांमध्ये 6 टोले पडतात, घड्याळामध्ये 30 मिनिटांमध्ये 6 टोले पडतात, तर 12 टोले पडण्यासाठी किती वेळ लागेल। हे गणित सोडतो आपण, पहिल्यांदा काय करायचं की आता आपण 2 सोडली, तसं पहिला जो टोला असेल तो 0 मिनिटाला पडला असेल, पहिला जो टोला पडला असेल तो 0 मिनिटाला, म्हणून काय करायचं, आपण एकूण टोले किती आहेत 6, त्यातनं 0 मिनिटाचा वजा करा, राहिले टोले किती 5, मग 30/5 करा, 30/5 म्हणजे 6, 30/5 म्हणजे 6 उत्तर, म्हणजे प्रत्येक टोला हा 6 मिनिटाला पडेल, बरोबर। आपण त्याला थोडस इथं पाहूया, इथं आपण घेतलं की इथं घेऊया आपण मिनिट आणि इथं घेऊया आपण टोले, बरोबर, 0 मिनिटाला 1, बरोबर। मग आपण मगाशी काढलं 6व्या मिनिटाला 2, पुन्हा 12व्या मिनिटाला 3, 18व्या मिनिटाला 4, 24व्या मिनिटाला 5 आणि 30व्या मिनिटाला 6, बरोबर। म्हणजे त्यांनी आपल्याला जे सांगितलं होतं 30 मिनिटांमध्ये 6 टोले पडतात हे, बरोबर। आता त्यांना किती पाहिजे, तर 12 टोले पडण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे, बरोबर। परत आपण इथं हे करूया की जो हा 12 टोले आहेत आपल्याला, मग आपण काय करायचं, 30 आणि 6 36 मिनिटाला हा 7वा पडेल, 42व्या मिनिटाला हा 8वा पडेल, 48 मिनिटाला हा 9वा पडेल, 54व्या मिनिटाला हा 10वा पडेल, 60व्या मिनिटाला हा 11वा पडेल आणि 66व्या मिनिटाला हा 12वा पडेल। म्हणजे आपलं उत्तर काय आलं,
12 टोले पडण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल 66 मिनिटे. आपण हे शॉर्टकट मध्ये कसं करू शकतो की टोली पाहिजे आपल्याला 12, पण मगाशी बघितलं की 30 मिनिटांमध्ये 6 टोले, मग 0 मिनिटाचा पहिला त्यातनं 6 मधनं वजा करा राहिले किती टोले 5. हे 30 भागिले 5 केलं की प्रत्येक टोला हा 6 मिनिटाला पडतो. आपले एकूण टोले किती पाहिजे 12, 12 मधला पहिला जो टोला 0 मिनिटाचा तो वजा करा राहिले किती 11, आणि 11 गुणिले 6 डायरेक्ट तुम्हाला उत्तर 66 निघणार. 12 टोला हा किती मिनिटाला पडेल 66, या प्रकारचं आपलं हे उत्तर आहे. हा पुढचा प्रश्न पाहत आहोत की स्क्रीनवर की 5 बगळे हे 5 मासे 5 मिनिटात खातात. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात, तर 10 बगळे 10 मासे किती वेळात खातील असा प्रश्न आहे. आपल्या डोक्यामध्ये थोडस जमलिंग होतं किंवा गडबड होती. आपण थोडस काय करायचं, 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात म्हणजे एका बगळ्याच्या वाटलेला मासा किती आला 1. सर्वजण एकत्रित बसले, 5 बगळे एकत्रित बसले, प्रत्येकाच्या वाटलेला एक एक मासा, ते सगळ्यांनी खाली शोध घेतलं, 5 मिनिटात संपतात. आता फक्त काय केले आपण, 10 बगळे मासे किती 10, प्रत्येकाच्या वाटलेला मासा किती येणार 1. मिनिटं वाढणार नाही 10, तुमचा पर्याय पहिला असेल उत्तरामध्ये 10 तो आपण फासणार. मग आपलं उत्तर आहे 10 बगळे 10 मासे 5 मिनिटातच खातात. ही या प्रकार, आता आपण काय करतोय की या प्रकारचे विविध गणित विषयाचे असतील, बुद्धिमापन विषयाचे असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, ऑनलाईन पेपर्स असतील, तर पोलीस भरती टार्गेट मिशन वर्दी 2020 आपलं टार्गेट आहे. मिशन वर्दी 2020 या परीक्षेला फिजिकलला महत्व आहे तेवढंच लेखी परीक्षेला पण होतोय, आणि काही जे शॉर्टकट्स आहेत आणि भरती याच वर्षी आपलं व्हायचंय. आपण लक्षात घ्यायचंय भरती आपल्याला परत नंतर नको आहे, पण याच वर्षी या 12538 मध्येच आपल्याला पहिली जागा ही आपली असेल. त्या दृष्टीने आपण थोडेसे प्रयत्न करायचे. आम्ही या थोडस सोप्या पद्धतीनं, मध्यम पद्धतीनं आणि काठिण्य पातळी अशी वेगवेगळ्या प्रकारची आपण विविध व्हिडिओ जे आहे ते आपण या विषयावर घेऊन येणार आहोत. आणि आपण आजपर्यंत आतापर्यंत जर हा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर राज अकॅडमीचा हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन आपण क्लिक करायचंय, आणि हा इतर आपल्या जवळच्या लोकांना माहितीसाठी शेअर करायचंय, कारण ते आपल्याबरोबर, ते सुद्धा आपले जवळचे मित्रमैत्रिणी असतील ते आपल्याबरोबर पोलीस असायला हवेत, एक अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढचं जे गणित आहे, तर आता आपण काय केले की एका रस्त्याच्या बाजूने 150 मीटर अंतर आहे, एका रस्त्याच्या बाजूने 150 मीटर आहे. प्रत्येक 25 मीटरवर एक लाईटचा खांब उभा करायचा आपला, प्रत्येक 25 मीटरवर एक लाईटचा खांब उभा करायचा आहे. तर या रस्त्याच्या कडेला लाईटचे खांब उभे करण्यासाठी किती लागतील असा प्रश्न आहे. बरोबर, खर तर हा तुम्हाला तोंडी सुटायला हवा. आपण काय करायचं, 25 मीटरवर आपला एक आहे, तर हे ट्रिक्स न गणित जर सोडत असेल तर काय करायचं, 150/25, 150/25 उत्तर किती येतं 6, आणि 0 मीटरचा एक त्यात मिळवा, म्हणजे एकूण 7 खांब आपल्याला हे लाईटच्या पोलसाठी लागतील. आपण इथे सोडवून बघूया. आता घेऊया इथं खांब आणि इथं घेऊया आपण मीटर. तर 0 मीटरवर पहिला खांब प्रत्येक 25 मीटर, पुढचा 0 पासून 25 वर दुसरा खांब, 50 मीटरवर तिसरा खांब, 75 मीटरवर चौथा खांब, 100 मीटरवर पाचवा खांब, आणि 125 वर सहावा खांब. आणि आपलं उत्तर विचारले 150 वर सातवा खांब. इथं आपण मगाशी काय केलं की जर शॉर्टकट मध्ये उत्तर काढायचं असेल तर 150/25 = 6 प्लस 0 मीटरवरचा हा एक, असे एकूण 7 खांब होतील. आता मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की हे गणित आणि बुद्धिमापन जर सोडवायचं आपल्याला सोपं जायचं असेल तर 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि किमान 1 ते 20 पर्यंतचे घन हे पाठ करणं आवश्यक आहे. किमान हे 2 दिवसामध्ये आपण ते करावे. त्याच्यामुळे आपला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी किंवा इतर जे काही गणिताच्या संबंधी, बुद्धिमापन संबंधी प्रश्न असेल ते सोडवायला सोपे जातं. म्हणून आपल्याला पाढेपाठ असणं, वर्गपाठ असणं, घनपाठ असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पुढच्या गमतीशीर प्रश्नाकडे वळत आहोत. याच्यामध्ये काय दिले त्यांनी की एका बकेटमधील फुले दर मिनिटाला दुप्पट होतात, एका बकेटमधील फुले दर मिनिटाला दुप्पट होतात. तर ती बकेट पूर्ण भरण्यासाठी म्हणजे 100% भरण्यासाठी 30 मिनिटाचा वेळ लागतो. किती टक्के भरण्यासाठी, 100% भरण्यासाठी 30 मिनिटं. तर अर्धी बकेट
म्हणजे 50% बकेट किती वेळा भरेल, असा हा थोडासा चकवा देणारा प्रश्न आहे. याचा पहिला पर्याय आहे 15. मग विद्यार्थी काय करतात, पटकन ओळ करतात आणि अर्थात ते चुकतात. आपण ह्या याच्याकडं प्रश्न वाचताना आकलन वाचन आपलं किती आहे हे पटपट बघितलं जातं. तुम्ही त्यातलं मध्यार्थ किती वेळात घेता याच्यामध्ये. त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय की दर मिनिटाला ते दुप्पट होतात. किती मिनिटाला दुप्पट होतात, दर मिनिटाला. ह्या पहिल्या मिनिटाला ही बकेट जर 25% भरली असेल तर ती दुसऱ्या मिनिटाला 50% भरेल. हे जरा गणित थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेऊ आपण. आपली बकेट भरती किती, 30 मिनिटांमध्ये ती भरते 100%. किती भरते, 30 मिनिटांमध्ये 100%. आपलं महत्वाचं वाक्य होतं मग अशी की दर मिनिटाला दुप्पट होतात. दर मिनिटाला दुप्पट म्हणण्यात येत ना, फक्त 1 मिनिट वजा करा म्हणजे ती 29व्या मिनिटाला 50% म्हणजे अर्धी भरलेली असेल. आपल्याला काय सांगते मग अशी त्यांनी, दर मिनिटाला दुप्पट होती म्हणजे 29 मिनिटाला ती 50% भरते, पुढच्या मिनिटाला ती मात्र 100% 30व्या मिनिटाला भरली असतात अशी. आणि या प्रकारची आपण वेगळ्या प्रकारची थोडीशी हटके जी झाली उदाहरण आहे किंवा असं ते आपण सर्वजण घेणार आहोत. तर पुन्हा एकदा आपला विनंती आहे की हा आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.